निरावागज गावामध्ये नारायण पवार हे गिसाडी काम करणारे एक व्यक्ती आहेत आणि एक 15-20 दिवसापूर्वी तर वीज पडली आणि त्या विजेचा आघात त्यांच्यावर झाला होता आणि बरंच त्यांना भाजलं होतं, त्याचा तंबू जळाला होता आणि बरंच नुकसानही झालं होतं. निरावागज ग्रामस्थांनी सर्वांनी एकत्र येऊन त्यांना फुलण्या फुलाची पाकळी दिवशी मदत केलेली आहे. या ठिकाणी त्यांना पोशाख, त्यानंतर त्यांच्या कन्याची इच्छा होती की आमच्याही घरावर झेंडा फडकावा अशी तिची इच्छा होती, ती इच्छा आज निरावागज ग्रामस्थांनी पूर्ण केलेली आणि आज तिला नवीन तंबू दिलेला आहे आणि त्या तंबूवर झेंडा देखील लावलेला आहे आणि जी त्यांना आवश्यक मेडिसिनची मदत वगैरे आणि अत्यावश्यक ज्या काय वस्तू आहेत त्या देखील आम्ही तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून झालेलं आहे. भारत माता की जय, वंदे मातरम. या ठिकाणी साहेबराव पवार यांच्यावरती वीज कोसळल्यानंतर निरावागतचे ग्रामस्थ मदतीसाठी पुढे आले, बऱ्याच लोकांनी त्यांना प्रत्यक्षरित्या मदत केली. आम्ही देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं आणि हजारो रुपये फोनपेवरती त्यांच्या मदतीसाठी जमा झाले. अशी घटना कोणावरती येऊ नये, ती घटना पवार कुटुंबावरती आली आणि त्यांची मुलगी आहे प्रियंका, तिचं असं म्हणणं होतं की आमच्या देखील पालावरती तिरंगा फडकावा, तिची इच्छा आम्ही आज पूर्ण केलेली आहे. इच्छा पूर्ण करत असताना पवार दाम्पत्यांना आम्ही फुल पोशाख म्हणजे मुलीला एक सुंदर ड्रेस घेतलेला आहे, पवारांना ड्रेस, त्यांच्या पत्नीला साडी आणि नवीन तंबू आणि त्यांना आत्तापर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापासून ते कधीही पलंगावरती बसले नव्हते, आम्ही त्यांना पलंग, उशी असेल, चादर असेल, उबदार घोंगडी असेल ग्रामस्थांच्या वतीने दिलेले आहे आणि शासनाची मदत मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. आम्ही आज खऱ्या अर्थाने देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा होत असताना एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने निरावागतच्या ग्रामस्थांनी अशा पद्धतीचा हा उत्सव साजरा केला, त्यांचं आरोग्य व्यवस्थित व्हावे हीच आम्ही प्रार्थना करतो. वंदे मातरम, भारत माता की जय. दानशूर पद्धतीनं सुनील भैया देवकाते, सागडे सर आणि गावातील सगळे नागरिक ग्रामस्थ या ठिकाणी येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे काम आज त्यांनी केलेलं आहे. हे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये अचानक साहेबराव पवार नावाची ही गिसाडी काम करणारी व्यक्ती आणि त्यांचं कुटुंब या ठिकाणी पाल ठोकून राहिलेले होते. अचानक त्यांच्यावरती फार मोठा हा आघात झाला आणि खरोखर एक त्यांचं पुण्य म्हणायला हवं, ते विजेच्या तडाख्यातून वाचले आणि त्यांचा पुनर्जन्म झाला आणि पुनर्जन्माला पुन्हाकी त्यांच्या जीवनाला उभारी देण्यासाठी गावातील सुनील भैया, सागडे सर आणि हे सगळे ग्रामस्थ यांनी खूप खूप मदत केली आणि त्यांना सर्व साहित्य देण्याचा प्रयत्न केला, आर्थिक मदत देण्याचा त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आणि आर्थिक मदतही दिली आणि त्यांचं तर आरोग्य चांगल्या पद्धतीनं सुधारत आहे. परमेश्वर त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी त्यांना इच्छा प्रकट करो आणि आरोग्य सुधारो आणि हा सर्व कार्यक्रम घडून आणल्याबद्दल ग्रामस्थाच्या वतीनं सुनील भैया, सागडे सर, देखाने मामा, आणखी सर्व ग्रामस्थ यांनी मदत केली त्यांचा मी गावाच्या वतीनं त्यांचा पूर्ण आभार मानत आहे आणि त्यांचं हे कार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वकने अभिनंदन सुद्धा करीत आहे. हा छोटासा कार्यक्रम आपण संपन्न केलेला आहे, झालेला आहे असं मी जाहीर करतो.